भगवान बिरसा मुंडा आणि जनजाती गौरव दिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रम व भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून रविवारी पनवेल तालुक्यातील वाकडी येथे आदिवासी बांधव नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेला भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, दुंदरे ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश पाटील, दुंदरे ग्रामपंचायत सरपंच अनुराधा वाघमारे, वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच नरेश पाटील, मालडुंगे सरपंच हर्षदा चौधरी, आदिवासी समाजाच्या जिल्हा अध्यक्ष ठमाताई पवार, नामदेव जमदाडे, राजेश भोईर भगवान पाटील, शांताराम चौधरी, राजेश पाटील, संदीप शिंदे, नारायण भगत, सोमनाथ चौधरी, रामदास शेळके, विकास भगत, जोमा निरगुडा, उदय टिळक, सुदाम पवार, पदू वाघ, रुपेश भुईर, जनार्दन निरगुडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे सहभागी झाले आमचे सर्व युवक, त्या सगळ्या युवकांचं, सगळे शाहीर, त्या सगळ्या शाहीरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भगवान बिरसा मुंडा यांनी जे या देशासाठी काम केलेलं आहे, आदिवासी समाजासाठी काम केलेलं आहे, त्याची थोरवी इतकी आहे की त्याच्यामुळे आपण त्यांना भगवान बिरसा मुंडा असं त्यांना समजतो. आणि म्हणून त्यांच्या या जयंतीच्या दिवसाला जनजाती गौरव दिन असं देशभरामध्ये गौरवण्यात येतोय, संबोधण्यात येतोय. मग आपण तो कार्यक्रम एक दिवसापुरता पुरता कसा करायचा, म्हणून आज नाचमेळ्यांचा कार्यक्रम, 15 तारखेला प्रत्यक्ष जयंतीचा कार्यक्रम, आणि पुन्हा पुढच्या शुक्रवार शनिवार रविवारी आपण 18, 19, 20 असे 3 दिवस आपण आदिवासी क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय. महिला वर्ग सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. ज्येष्ठ शिष्ट समाजातली मंडळी आहे. आज या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांनी ज्या पद्धतीनं या आदिवासी समाजाच्या मधून पुढे येत आधी शिक्षिका झाल्या, मग राज्यपाल या ठिकाणी राज्यपाल झाल्या, त्याच्यानंतर आता राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी जय केलेली आहे. मी निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्यामध्ये अनेक तरुण आहेत की जे आज सुशिक्षित आहेत, नोकरीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांच्यासाठी आपल्या राष्ट्रपती या एक आदर्श बनलेल्या आहेत. आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात आपण पुढे जाऊ, ज्याला सांस्कृतिक क्षेत्रात जायचंय सांस्कृतिक क्षेत्रात, ज्याला क्रीडा क्षेत्रात जायचं त्याला क्रीडा क्षेत्रात, ज्याला कुठलं तरी कौशल्य आहे त्या कौशल्य घेऊन एका आपला रोजगार उभा करावा, आणि ज्याला शिक्षणाच्या आधारे पुढे जायचं आहे त्याला शिक्षणाच्या पुढे जाता यावं, यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून त्यांच्या आदेशानुसार आम्ही हा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम हा जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं एका सप्ताहासारखा साजरा करतोय. आणि त्यामुळे मी त्याबद्दल सहभागी झालेल्या सगळ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आमचे मोहन मुजुमदार जी असतील, उदय केळक जी असतील, त्यांच्या नेतृत्वाखालचे आमचे सर्व वनवासी कल्याण आश्रमाचे सगळी मंडळी असतील, या सगळ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला, वाकडी परिसरातील आमचे सगळे सहकारी, त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की आज जसे आपण एकत्रित जमलो, तसे 15 तारखेला आपला कामधंदा थोड्या काळासाठी जरी बाजूला ठेवू, बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने देखील आपण एकत्र आलो पाहिजे आणि त्यांना अभिवादन करत या देशामधला आदिवासी हा कुठल्याही पद्धतीनं गावामध्ये राहणाऱ्या, शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांपेक्षा कमी नाही हे आपल्या सर्वांना या ठिकाणी कर्तृत्वाच्या आधारे दाखवून द्यायचं आहे. आणि त्यासाठी आमदार म्हणून माझ्याकडून आपल्याला जे जे पाठबळ लागेल ते पाठबळ देण्यासाठी आम्ही सातत्याने तयार असू. इतकं सांगतो आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माननीय संजय पाटीलजी, सर्व आमच्या सहकारी म्हणून जो पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देऊन सांगतो. जय हिंद, जय भारत.